तब्बल 18 तासांपूर्वी कोकण रेल्वेच्या खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथील नातूनगर टनेलच्या बरोबर समोर रविवारी संध्याकाळी 6 वाजता दरड कोसळली आणि कोकण रेल्वे मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. गेल्या 10 दिवसातील कोकण रेल्वेची संदर्भातली ही दुसरी घटना आहे. मात्र त्यामुळेच कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांमध्ये अनेक गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. दरड लवकर दूर होईल अशी शक्यता होती. अनेक गाड्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी स्थानकामध्ये थांबवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सावंतवाडी स्थानकावर गरीब रथ, कुडाळला मंगला एक्सप्रेस, कणकवलीला मंगलोर एक्सप्रेस, राजापूरला कोकण कन्या, वैभववाडीला मत्स्यगंधा, रत्नागिरी स्थानकात तेजस आणि जनशताब्दी, तर खेडमध्ये मांडवी एक्सप्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. गेली 18 तास या ट्रेनमध्ये थांबून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे व्यवस्थापनानं दिवाणखवटी येथील दरड हटवण्यासाठी वेळ लागणार हे लक्षात आल्यानंतर अनेक गाड्या रद्द केल्या तर काही ट्रेनचे मार्ग वळवले. तर ज्या ट्रेन स्थानकावर उभे आहेत त्यातील प्रवाशांना सोमवारी सकाळी बसची व्यवस्था करण्यात आली. वेगवेगळ्या स्थानकावर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आणि प्रवाशांना त्यांच्या निश्चित ठिकाणी पोहोचवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनानं सहकार्य केलं. रत्नागिरी स्थानकावर जनशताब्दी आणि तेजस या 2 गाड्या थांबल्या होत्या. त्यातील प्रवाशांसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या बसेसमध्ये बसून प्रवासी मार्गस्थ झाले. यावेळी प्रतिक्रिया सुद्धा प्रवाशांनी दिल्या. योग्य ती मदत केली आहे आणि लोकांना किमान त्यांच्या घराच्या जवळच्या अंतरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, याची दखल घ्या. तर रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी माईंडकर म्हणाले, महामंडळ जे आहे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन जे आहे, पोलीस आहे, यांची टीम आपण केलेली आहे. रेल्वेचे पण अधिकारी अंमलदार सगळे आपल्या मदतीसाठी आहेत. आणि जे कालपासून जे गाड्या रुळावरती जे डबर आल्यामुळे किंवा दरड कोसळल्यामुळे जो प्रॉब्लेम झालेला होता त्या संदर्भामध्ये आपण आता नियोजन करून प्रवाशांना पनवेलपर्यंत सोडण्याची व्यवस्था केलेली आहे. पनवेल हे जंक्शन असल्यामुळे आणि तिथून विविध प्रवाशांना वेगवेगळ्या माध्यमातून सुविधा घरी जाण्यासाठी होऊ शकतात, त्यामुळे आता आपण लावलेले आहे. आणि पाऊस थांबलेला आहे, परंतु जेवढे म्हणून आपण हे करत महिलांना आपण पहिला प्रेफरन्स दिलेला आहे, त्यांना पहिले आपण बसेसमध्ये बसून आपण केलेलं. एस टी महामंडळाचं पण खूप छान नियोजन आहे. जे कलेक्टर ऑफिस, पोलीस प्रशासन यांनी पण टीम वर्क करून रेल्वेने पण चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलं. आम्ही आता ट्रेन सध्या बंद असल्यामुळे माध्यमातून लोकांना बसून पनवेलपर्यंत सोडण्याचं आम्ही नियोजन केलेलं. प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी.